हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी घेऊन आली आहे अशीच एक रेसिपी, जी आहे ढोकळा। तुम्ही खमण ढोकळाही म्हणू शकता याला। ढोकळा खायला जेवढा हेल्दी आणि टेस्टी असतो ना, तेवढाच बनवायलाही एकदम सोपा असतो। हा ढोकळा आपण बड्डे पार्टीमध्ये स्नॅक्स म्हणून ठेवू शकतो। घरी पाहुणे आले असतील तर नाश्त्यालाही ही रेसिपी आपण बनवू शकतो। ही खूपच इझी रेसिपी आहे। चला तर जाऊया, साहित्य बघूयात त्यासाठी लागणारे। इथे मी साखर घेतली आहे, मीठ, सायट्रिक ॲसिड, लिंबूसत्व म्हणू शकता, तेल घेतलंय, बेकिंग सोडा, हळद, आणि इथं तडका देण्यासाठी मोहरी आणि तीळ घेतलंय। याचं प्रमाण मी शेवटी दिलेलं आहे व्हिडिओच्या, तुम्ही बघू शकता। आणि एक कप बेसन घेतलंय मी, चणा डाळीचं पीठ, इथे कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत, अद्रक घेतली आहे किसून, दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरी गार्निशिंगसाठी घेतलेली आहे। पाणी वापरणार आहोत। चला प्रथम एक आपण बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत साखर। 3 चमचे साखर इथे मी वापरलेली आहे। ॲड करूयात 1 चमचा सायट्रिक ॲसिड, लिंबूसत्व, आणि हे नीट हलवून घेऊयात। साखर विरघळेपर्यंत आपल्याला नीट हलवून घ्यायचं आहे। साखर विरघळलेली आहे। आता आपण दुसरं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण हे बेसन घेणार आहोत। हे मी नीट चाळून घेतलेलं बेसन आहे। साखर आणि लिंबूसत्व घातलेलं पाणी आपण या पिठामध्ये ॲड करणार आहोत। यानंतर ॲड करूयात चवीनुसार मीठ, किंचित हळद, हळद जास्त नाही वापरायची जेणेकरून ढोकळा लाल नाही होणार। आता हे नीट मिक्स करून घेऊयात। ॲड करूयात खिसलेला अद्रक, थोडं थोडं पाणी ॲड करून आता याचा आपल्याला चांगलं बॅटर बनवून घ्यायचं आहे। मी सांगितलेल्या प्रोसेसप्रमाणे तुम्हाला प्रोसेस फॉलो करायची आहे, जेणेकरून ढोकळा स्पॉन्जी बनेल आणि बिघडणार नाही। हा ढोकळा आपण इडलीच्या भांड्यामध्ये, कुकरमध्ये, स्टीमरमध्ये बनवू शकतो। आज आपण विदाउट कुकर आपण एका भांड्यामध्ये हा ढोकळा स्टीम करून घेणार आहोत। हे कंटिन्युअसली सेम डिरेक्शनने फेटत जायचे, ढवळत जायचे। स्मूथ असं बॅटर बनायला हवं। बटाटा वडा, पॅटीस किंवा भजीसाठी जसं बॅटर लागतं, एक्झॅक्ट त्या पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ॲड करायचं, एकदम पाणी ॲड नाही करायचे। कंटिन्युअस फेटत जायचं हे एका डिरेक्शननी। पातळ कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। ॲड करूयात तेल। तेल टाकल्यानंतर आपल्याला कमीत कमी 5 मिनिट हे नंतर फेटून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही। इथं मी गॅस चालू केला आहे। गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी पाणी आणि लिंबाचा स्लाइस टाकला आहे। आणि आता आपण याच्यामध्ये ठेवूयात स्टँड। आपला ढोकळा आपण याच्यामध्ये स्टीम करून घेणार आहोत। झाकण बंद करून याला एक उकळी येऊ देऊया पाण्याला। इथे कुकरचं भांडं घेतलं आहे मी, त्याला तेल लावून तेल ग्रीस करते मी, जेणेकरून ढोकळ्याचं बॅटर या भांड्याला चिकटणार नाही आणि अनमोल्ड करताना ढोकळा इझिली अनमोल्ड होईल। आता हे आणखी थोडं फेटून घेऊया। ॲड करूयात बेकिंग सोडा आणि सोड्यावरती थोडेसे पाणी। नीट फेटून घेऊयात। हे कमीत कमी 5 ते 10 मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठामध्ये एअर निर्माण होईल आणि आपला ढोकळा एकदम असं स्पॉन्जी असं बनेल। आणि हे फेटून झाल्यानंतर जास्त वेळ असं बाहेर नाही ठेवायचे। हे झालेलं आहे, तुम्ही बघू शकता बॅटर फुललं आहे।
आता आपण हे एका भांड्यामध्ये जे ऑइल ग्रीस केलेलं भांडं आहे त्याच्यामध्ये काढून घेऊयात, टॅप करून घेऊयात नीट। आणि हे भांडं आता आपण या भांड्यामध्ये स्टीमरसाठी ठेवणार आहोत। हे आपण आता 25 मिनिटे स्टीम करून घेणार आहोत। 25 मिनिट झालेले आहेत, बघू शकता चाकूला नाही चिटकत आहे म्हणजे ढोकळा तयार आहे। आता 5 मिनिट रेस्टसाठी ठेवूयात गॅस बंद करून, नंतर काढून घेऊयात। हा आपल्याला आता थंड होण्यासाठी ठेवायचा आहे, तोपर्यंत इकडे गॅस चालू करून तडका पॅन ठेवूयात। त्या तडका पॅनमध्ये आपण ॲड करणार आहोत तेल, तेल थोडं गरम होऊ देऊया, नंतर ॲड करूयात मोहरी आणि तीळ। मोहरी आणि तीळ नीट तडतडू द्यायचे, नीट फुललं पाहिजे मोहरी आणि तीळ, फुललंय। नंतर ॲड करूयात हिरवी मिरची, मिक्स करून घेऊयात। हिरवी मिरची पण तेलामध्ये तळली गेली पाहिजे म्हणजे तिखटपणा थोडासा तेलामध्ये उतरला पाहिजे। नंतर ॲड करूयात कढीपत्त्याची पाने। कढीपत्ता ॲड करताना थोडीशी काळजी घ्यायची जेणेकरून कढीपत्त्या तळताना तेल अंगावरती उडणार नाही। हे ढालवून घेऊयात आणि ॲड करूयात पाणी। 1 कप असं पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। ॲड करूयात साखर, 1 मोठा चमचा साखर इथं मी वापरलेली आहे। नंतर ॲड करूयात मीठ, मीठ थोडंसं ॲड करायचे, पाण्यापुरतंच ॲड करायचे। नीट हळदून घेऊया आणि याला एक मस्त अशी उकळी येऊ देऊया। उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आता गॅस बंद करून घेऊया आणि हे हा तडका थोडासा कोमट व्हायला ठेवूया। आपलं इकडचं ह्या ढोकळ्याचं जे बॅटर आहे किंवा ढोकळा जो बनलेला आहे तो आता आपल्याला थंड झालेला आहे, अनवोल्ड करून घ्यायचा आहे। आधी हे काट जे आहेत ते आपल्याला चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत। नंतर एका डिशमध्ये हा ढोकळा अनमोल्ड करून घेऊयात, वरती दाब देऊयात जेणेकरून ढोकळा इझिली अनमोल्ड होईल। तुम्हाला मी दाखवते किती स्पॉन्जी असा हा ढोकळा बनलाय, तुम्ही बघू शकता जाळीदार असा ढोकळा बनून तयार आहे। हे तडक्याचं पाणी देखील कोमट झालेलं आहे। आता आपण या ढोकळ्याचे काप बनवून घेऊयात। कट करताना तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी असा दिसतोय ढोकळा। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हा ढोकळा कट करून घेऊ शकता। मस्तच, तुम्हाला मी एक स्लाइस घेऊन दाखवते, एक पीस घेऊन दाखवते। बघा जाळीदार असा ढोकळा बनवून तयार आहे आपला, स्पॉन्जी झाला एकदम। आता आपण याच्यावरती हे तडका दिलेलं पाणी जे आहे ते टाकून घेणार आहोत। हे पाणी पूर्ण ढोकळ्याच्या प्रत्येक पीसवरती टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हा ढोकळा 10 मिनिटासाठी ठेवायचा आहे जेणेकरून पाणी या ढोकळ्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल। बघू शकता पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे, अशा पद्धतीचा ढोकळा बनवून तयार आहे। आता आपण हा ढोकळा सर्व्ह करण्यासाठी घेऊयात। एका डिशमध्ये मी हा ढोकळा काढून घेतेय। मी सांगितलेल्या मेजरमेंटनुसार जर तुम्ही प्रमाण घेतलं साहित्याचं तर हा ढोकळा इझिली स्पॉन्जी आणि एकदम जाळीदार असा बनू शकतो। तुम्ही आणखी बघू शकता एकदम असा जाळीदार असा बनलाय हा आपला ढोकळा बनवून तयार आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील। आणि आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। जर तुम्हाला अशाच अजून नवनवीन रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला सांगू शकता, मी ते नक्की शेअर करेल, अपलोड करेल। ढोकळा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी व्हिडिओच्या शेवटी दिली आहे, तुम्ही बघू शकता। तर वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत घरी रहा, खुश रहा, आपले आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।